माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंद्रा हे प्रचार दौरा करीत असताना त्यांनी हाच विषय हाती घेतला आणि ठिकठिकाणी ते सांगतात की सदरेल प्रशासकीय जे प्रशासक होते DDR त्यांच्याशी सुद्धा आम्ही बोललो, मात्र ते म्हणतात की सॅनिटायझर कुठंच मिळत नाही असं सुद्धा त्यांनी आरोप करतात. ठीक आहे, हे त्यांचा पुरावा आहे, त्यांनी DDRने क्लीन चिट दिलेला पुरावा आहे, तुझे तुमच्याकडे देऊ शकतो मी. आपण मोटरसायकलवर सुरुवातीला फिरत होतात, त्यानंतर मग फॉर्च्युनर गाड्या आहेत ते बाहेरबाहेरच्या गाड्या तुमच्याकडे आल्या असा सुद्धा त्यांनी आरोप एकंदरीत त्या व्हिडिओ क्लिपमध्ये केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की गरिबीत जन्मणं हा तुमचा गुन्हा नाही, परंतु गरिबीत राहणं हा तुमचा गुन्हा आहे, किंवा गरिबीत माणसाला विकास करण्याचा, चांगल्या पद्धतीनं काम करून उन्नती करण्याचा हा भारतीय घटनेमध्ये अधिकार आहे आणि तो प्रत्येकालाच आहे. मग एखाद्याविषयी जर मोटरसायकलवरचा तो एखाद्या गाडीत फिरत असेल तर तुम्ही त्याचं भ्रष्टाचार करूनच झालेले आहेत. मग प्रत्येकजण तुमच्यापाशी काय होतं, तुम्ही ते तांब्या घेऊन आले होते, आज तांब्याचं तुमच्या हैदराबादला फॅक्टरी आहेत लोक म्हणतात. तुम्ही 7 निवडणुका कुठून लढविल्या? अहो तुम्ही भ्रष्टाचार करत नाही तर 7 निवडणुका लढविल्या कशा? अहो तुम्ही कारखाना पूर्ण खाऊन टाकला. मला सांगा, तुम्ही या कारखान्याचे एवढे शेअर्स होते, त्या शेअर्सची किंमत त्याच्या 10 पट झाली, म्हणजे 2700 शेअर्स असेल तर त्याचे 30-30 हजार रुपये या शेतकऱ्याने भरले, शेतकरी देशोधडीला लागले. त्याच्यानंतर तुम्हाला माहीत आहे 12 ट्रॅक्टर 25 वर्षापूर्वी ज्यावेळेस मिनिस्टर होता तुम्ही, 25 वर्षापूर्वी एका सतीश माहेश्वरी नावाच्या माणसानं 12 ट्रॅक्टर एकदाच खरेदी केली होती. ज्यावेळेस बैलगाडी कोणी खरेदी करू शकत नव्हतं, मग तो तिथला गुत्तेदार होता, तो तुमचा नातेवाईक जवळचा होता, त्यानं 12 ट्रॅक्टर एका दिवशी खरेदी केली आणि त्यानं तिथं भ्रष्टाचार केला आणि ते भ्रष्टाचार करून तो कारखाना पूर्ण तुम्ही लिक्विडेशनमध्ये काढला, तो कारखाना लिक्विडेशनमध्ये काढला आणि त्याची त्यानं जी मायापुंगी तिथं कमवली हे सगळ्या परिसराला माहीत आहे, सगळ्या मतदारसंघाला माहीत आहे. आणि त्याला त्याचीच मुलगी तुमच्या भावाला करता, म्हणजे पर्यायनं त्याला मुलगा नसल्यामुळे ती प्रॉपर्टी तुम्ही तुमच्या घरी आणली, अशा पद्धतीनं तुम्ही कारखाना पूर्ण खाऊन टाकला. बाराशिव कारखान्याची वाट लावली तुम्ही, पूर्णा कारखान्याची वाट लावली तुम्ही, याच्या आपल्या सुदगिरीच्या तुम्ही साध्या मशीनसुद्धा आणल्या नाही, मशीनचे सगळे पैसे खाऊन टाकले. आज तुम्ही जी बँक चालवता जय काली माता, तिचे काय हाल आहेत? 66-70% NPA आहे तुमचा त्या बँकेचा आणि तुम्ही सांगता खाऊन टाकलं. अहो एक आरोप करणं एक सिद्ध झाला का दाखवा? तुम्ही गेल्या 2 वर्षापासून मागं लागलात, एक साधा 10 रुपयाचा आरोप सिद्ध झाला नाही, म्हणून तुमच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. म्हणून तुम्ही ह्या गोष्टी अशा करणं, हल्ले करणं, कोणाला भडकून देणं हे काम तुम्ही करत आहात, कारण तुम्हाला निवडणूक तुम्हाला माहिती आहे आता निवडणूक जिंकणं सोपं नाही, फक्त आता कुठंतरी भांडणं करायची आणि निवडणूक असते थांबवायची असा तुमचा प्रकार आहे. युवा क्रांती न्यूज लाईव्ह, लढा युवकांच्या तरुण विचारांचा.